भारतीय जनता पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने जनादेश दिला होता. भारतीय जनता पक्ष शिवसेना युती व्हावी आणि हे राज्य यावं अशी जनतेची इच्छा होती. परंतु ह्या नतद्रष्टाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी गेले, हातमळणी केली. अबू अबीपासून साडे त्या ठिकाणी एकत्र आले आणि हिंदुत्वाचा विचार या देशातून संपवायचा असा विडा विसरून ज्या पद्धतीने शिवसेनेने वाटचाल केली त्या शिवसेनेला चोख उत्तर या ठिकाणी आता मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी संजय राऊत जे बोलत होते, जी बकवास त्यांची चालू होती, ही बकवास जनतेला मान्य नव्हती, शिवसैनिकांना देखील मान्य नव्हती. आणि आज शिवसैनिक मागणी करतायत, सगळी जनता म्हणते आहे की आज शिवसेनेची वाट या संजय राऊतने लावली, महाराष्ट्राची वाट लावतोय. अशा माणसाला जवळ घेऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं जे काही कारस्थान रचलं ते कारस्थान संपुष्टात आणण्याचं काम परमेश्वराच्या कृपेने आज या ठिकाणी झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत, त्यांचा शपथविधी झालेला आहे. अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, ते त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आणि निश्चित जनतेच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, पावसामुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, कामगारांना दिलासा मिळावा, महाराष्ट्र हा सर्व बाबतीमध्ये प्रगतीपथावर त्या ठिकाणी जावा, या दृष्टिकोनातून निधीची युती झालेली आहे आणि सरकार आलेलं आहे. ते 5 वर्ष टिकेल आणि अत्यंत चांगल्या प्रकारची जनसेवा करण्याचं काम, विकासाचं काम हे या ठिकाणी केलं जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांचंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो महाराष्ट्रामध्ये बदल झालेला आहे, जनतेची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. जवळजवळ महिन्याचा कालावधी गेल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जे शेतकऱ्यांना जी नैसर्गिक आपत्ती पावसामुळे आली होती, शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता आणि अशामध्ये राष्ट्रपती लागवड आज देशाचं संपूर्ण हित पाहता एक म्हणजे कटिबद्ध असं सरकार इथे स्थापन व्हायला हवं होतं. पण ज्यांच्या बरोबरीनी युती करून जे सरकार इथे स्थापन झालं, जे निवडणूक इथे चांगल्या पद्धतीने लढली गेली, त्या जनतेचा विश्वासघात करून शिवसेना ही दुसऱ्यांबरोबर मिळवणी करू, जनतेची फसवणूक करू पाहत होती, त्याला योग्य उत्तर आज सकाळी मिळालेलं आहे आणि एक योग्य निर्णय उत्कृष्ट असे कुशल आमचे नेतृत्व करणारे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी फार कमी बोलून आणि एक चलाकपणे आज जे सत्ताची स्थापन केलेली आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेला न्याय आहे. आणि अशाच पद्धतीने कुशलतेने ते पुढे 5 वर्ष हे सरकार टिकवतील याचा आत्मविश्वास आम्हा सर्व महिला भगिनींना आहे आणि महाराष्ट्राचा विकास या पद्धतीने होणार. अवकाळी पावसाने जे शेतकरी हवालदिल झाल्यात त्यांच्याकरता हा लवकर सुटणे गरजेचं होतं, परंतु इतके दिवस हा तेढा सुटत नव्हता. 175 आमदारांचं पाठबळ अशी जी सिंहगर्जना करणारे जे सो कॉल नेते त्यांनी काही सत्ता स्थापन केले नाही. शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब जे संयमी भूमिका आजवर त्यांनी घेतली, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आणि वेट अँड वॉच म्हणजे नक्की काय, आज हे सकाळी जनतेला या महाराष्ट्रातील मतदारांना कळलं असेल. आणि हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा मतदारांच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भल्याकरता घेण्यात आलेला आहे, कारण की राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्याच्या आड काही गोष्टी येतात आणि हा जी राष्ट्रपती राजवट उठणे महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय जो घेण्यात आला, मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, हे नक्कीच या महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक पुढील भवितव्य आणि शेतकरी आणि जो मतदार राजे सर्वसामान्य माणूस आहे त्याचं कुठेतरी भलं या पुढे होईल याची शाश्वती आज जनतेला या निर्णयामुळे नक्कीच आलेली आहे. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की प्रभू श्रीरामचंद्र हे काल्पनिक होते, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या सोबत गेल्यानंतर काय होतं यापेक्षा वाईट होऊ शकत नाही, एवढंच मी शिवसेनेला सांगेन. तुमच्या माध्यमातून राजा उदार झाला आणि शेवटी हाती भोपळा दिला, एवढंच सांगतो.